यस गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आजचा जो आपला एक्सपेरिमेंट आहे त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे UPS सिस्टम, सो अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय सिस्टम. आपण आपल्या घरीसुद्धा बरेचदा असं बघतो की आपले जे काही असे काही इक्विपमेंट्स असतात की ज्याचा पॉवर सप्लाय शटडाऊन होऊ नये असं आपल्याला वाटत असतं. साधारण एक एक्झाम्पल घेतलं तर कॉम्प्युटर आहे, आपण कॉम्प्युटरवर काहीतरी महत्त्वाचं काम करत असतो आणि अचानक जर पॉवर सप्लाय शटडाऊन झाला तर तुमचा जो डेटा सेव्ह करायचा राहिलेला आहे तो आपण सेव्ह करू शकत नाही आणि त्यामुळे बऱ्याचदा जो डेटा आहे तो करप्ट होण्याची ही शक्यता असते किंवा तो डिलीट होण्याचीही शक्यता असते. त्याच्यामुळे कॉम्प्युटरसारख्या सिस्टीम्स असतील किंवा अजून इतर त्या पद्धतीचे इक्विपमेंट्स असतील तर त्या ठिकाणी आपण अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय किंवा अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय हा वापरत असतो. तर तुमच्या डोळ्यासमोर हे UPS-चं सेटअप आहे सगळं की ज्याच्या माध्यमातून आपण हा आजचा एक्सपेरिमेंट करणार आहेत. बेसिकली हा जो UPS आहे हा दोन मोड्समध्ये ऑपरेट होतो, एक AC मेन्स मोड आणि दुसरा आहे बॅटरी मोड. AC मेन्स मोड याचा अर्थ जेव्हा तुमचं लाईट चालू आहे, इलेक्ट्रिसिटी चालू आहे, शटडाऊन नाही झालेली, त्यावेळेस तुम्हाला UPS-ची गरज नसते, हा स्टँडबाय मोडमध्ये त्यावेळेस असतो. सो AC मोड्सवर तुमचे कनेक्शन्स होतात आणि त्या पद्धतीनं आपण आपलं इक्विपमेंट वर्क करत असतं. पण ज्यावेळेस तुमचा इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय हा शटडाऊन होतो, इलेक्ट्रिसिटी बंद होते, त्यावेळेस हा UPS आपल्याला बॅटरी मोडमध्ये ऑपरेट करावा लागतो. आता ही होणारी गोष्ट ही ॲटोमॅटिक असते, हा एक्सपेरिमेंटल सेटअप असल्यामुळे आपल्याला स्विचेसच्या माध्यमातून हा परफॉर्म करायचा आहे. पण बॅटरी मोडमध्ये गेल्यानंतरसुद्धा तुमचा जो काही सप्लाय आहे तो अनइंटरप्टेड राहतो. त्याच्यामुळे इथं ह्याला जर वर्क करायचं असेल तर आपण असं म्हणतो की UPS हा दोन मोडमध्ये ऑपरेट होत असतो, एक ऑफलाईन मोड आणि दुसरा ऑनलाईन मोड. ऑनलाईन मोड याचा अर्थ जेव्हा तुमचा AC सप्लाय हा डायरेक्टली चालू आहे आणि ऑफलाईन मोड म्हणजे जेव्हा AC सप्लाय हा तुमचा कट झालेला आहे, यालाच आपण असं म्हणू शकतो AC मेन्स मोड आणि बॅटरी मोड. आता इथं जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला लक्षात येत असेल की हे वेगवेगळे सर्किट्स आहेत, इथं हे वेगळे रिलेज आहेत. इथून तुमचा जो काही AC 230 वोल्टचा सप्लाय आहे ह्याच्यानुसार हे पुढं सगळे कनेक्शन्स गेलेले आहेत. तर सध्या हा रिले इथं ऑपरेट झालेला आहे. इथं आपण बघू शकतो की इथं एक AVR ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे की ज्याचे व्होल्टेजेस आपण चेक करू शकतो. इथं जे काही इक्विपमेंट्स आपल्याला जोडायचं आहे की ज्याचा पॉवर सप्लाय बंद होणे आपल्याला असं वाटतं त्याचं ॲज अ इनपुट म्हणून आपण इथं देऊ शकतो. इथं तुम्ही जर बघितलं असेल तर बॅटरीला लागणारं इनपुट आपण दिलेलं आहे, बॅटरीचं आउटपुट इथं आपण घेत आहोत. सो इथं हा बॅटरी चार्जर सर्किट आहे, जेव्हा तुमचा AC मेन्स मोड ऑपरेट होत असेल तेव्हा ॲटोमॅटिकली हा बॅटरी चार्जर सर्किट हा वर्क करत असतो. सो आपला पहिला एक्सपेरिमेंट जो आहे UPS-मधला त्याच्यामध्ये आपल्याला आउटपुट व्होल्टेज चेक करायचं आहे AC मेन्स मोडमध्ये आणि बॅटरी मोडमध्ये. आणि दुसरा एक्सपेरिमेंट जो आहे UPS-चा त्यावेळेस इथं व्होल्टेज न मेजर करता मी डायरेक्टली एखादं इन्स्ट्रुमेंट तुम्हाला कशा पद्धतीनं ते अनइंटरप्टेड पॉवर सप्लायवर चालू राहतं हे दाखवणार आहे. सो पहिल्यांदा आपण चालू करूयात की व्होल्टेज मेजरमेंटचा जो पार्ट आहे तो बघूयात. इथं तुम्ही बघितलं असेल तर एक मल्टीमीटर मी घेतलेलं आहे की ज्याचं व्होल्टेज जे आहे हे मी DC-वर ठेवलेलं आहे. सो DC व्होल्टेज वगैरे आपण ह्याच्यानुसार मेजर करू शकतो. त्याच्यानंतर जर मी हे स्विच बदललं तर AC व्होल्टेजेससुद्धा आपल्याला मेजर करता येतील. सो ह्याची रेंज मी चेंज करून घेतो. सो नाऊ वी विल सी. आता इथं बघूयात आपण सध्या जर कंडिशन अशी असेल की इथं जर तुम्ही बघितलं तर हा ट्रान्सफॉर्मरला इथं 0 व्होल्ट आहे, इथं 190 आहे, इथं 220 मिळायला पाहिजे, इथं 240, इथं 260. तर त्या टप्प्यानं मी एक एक मेजरमेंट तुम्हाला करून दाखवेल. सो जिथं 0 व्होल्ट आहे तो पार्ट मी ॲज अ ग्राउंड म्हणून ट्रीट करेल आणि हा पार्ट आपण आता बघूया. हा सेक्शनमध्ये आपल्याला अपेक्षित आहे 190 व्होल्ट इथे, पण इथं जर बघितलं तर 185 व्होल्ट वगैरे आपल्याला AC-मध्ये मिळत आहे. सो इट इज करेक्ट वन. सिमिलरली खालच्या ह्या सेक्शनमध्ये मला 220 व्होल्टपर्यंत व्होल्टेज मिळणं अपेक्षित आहे, साधारण मला 214 व्होल्ट वगैरे मिळतं आहे. सो इट इज ऑल्सो ॲक्सेप्टेबल. त्याच्यानंतर जर आपण इथे बघितलं तर खालच्या सेक्शनमध्ये इथे मला 240 मिळणं अपेक्षित आहे. इथं तुम्ही बघत असाल 240 आहे.
तर इथं मला साधारण 233 वोल्ट वगैरे मिळते, आणि लास्ट सेक्शनमध्ये जिथं मला 260 वोल्ट मिळणं अपेक्षित आहे साधारण 252 वोल्ट वगैरे मला मिळत आहे. आता सेम इज द केस, सध्या माझा डायरेक्टली ए सी मेन्स मोडमध्ये आहे म्हणजे ऑनलाईन आहे, कुठलंही इलेक्ट्रिसिटी कट ऑफ झालेली नाही. आता मी इथं डायरेक्टली आउटपुट व्होल्टेज मेजर करतो. सो इथं जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल, जस्ट मिनिट, सो 213-214 आसपास आपल्याला व्होल्टेज मिळते. आता हा रिले तुमचा ॲक्टिवेट झाले असल्यामुळं इतक्या रेंजपर्यंत जे काही व्होल्टेज आहे ते आपल्याला मिळू शकतं. सो 220 वोल्ट वगैरे मिळते. आता इथं नेक्स्ट टास्क मला काय करायची की आता माझं समजा सप्लाय बंद झालं म्हणजे काय, ए सी मेन्स मोड माझा आता वर्क करणार नाही, म्हणजे कोणता वर्क करेल, माझा बॅटरी मोड. सो बॅटरी मोडमध्ये मला आउटपुट व्होल्टेज किती मिळते हे चेक करायचं आहे. तर इथं तुम्ही बघत असतं 214 वोल्टच मिळत आहे. म्हणजे जरी माझा सप्लाय मी बंद केलेला असला किंवा लाईट इलेक्ट्रिसिटी कट ऑफ झालेली असली आणि तुमचा बॅटरी मोड ऑपरेट असला तरीही तुमचा इथं सप्लाय चालू आहे आणि 214 वोल्ट वगैरे आपल्याला व्होल्टेज मिळत आहे. सो दिस इज युअर फर्स्ट एक्सपेरिमेंट टू मेजर द आउटपुट व्होल्टेज ऑफ यू पी एस इन ऑफलाईन अँड ऑनलाईन मोड, किंवा आपण त्याला म्हणू ए सी मेन्स मोड अँड बॅटरी मोड. आता दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये मी परत काय करणार आहे बघा, हा ए सी मेन्सवरच हे इन्स्ट्रुमेंट ठेवणार आहे. सध्या मी 2 मिनिटासाठी ह्याला पॉवर ऑफ करतो आणि हे जे फंक्शन जनरेटर आहे किंवा सिग्नल जनरेटर म्हणू आपण, ज्याच्यामार्फत आपण वेगवेगळे सिग्नल हे त्याचं इनपुट म्हणून प्रॅक्टिकलसाठी घेत असतो, तर हे इन्स्ट्रुमेंट ॲज अ इनपुट म्हणून मी इथे ह्याला जोडणार आहे. तर आपण इथं बघूया की जेव्हा मी ह्याला ऑन करतो ए सी मेन्स मोडमुळं हा माझा जो काही फंक्शन जनरेटर किंवा सिग्नल जनरेटर आहे हा ऑन झालेला आहे बरोबर. डायरेक्टली 214 वोल्ट इथं मिळालं आणि त्याच्यावर ते इन्स्ट्रुमेंट ऑपरेट व्हायला लागलं. पण आता इनकेस आपण दुसरी जर सिच्युएशन बघितली की समजा लाईट तुमची शटडाऊन झाली तर ॲटोमॅटिकली माझा बॅटरी मोड ॲक्टिवेट व्हायला पाहिजे. आता मी बॅटरी मोडवर ॲक्टिवेट केलेलं असलं तरी हे इन्स्ट्रुमेंट बंद झालेलं नाही आहे, ते चालू कंडिशनमध्येच आहे. सो अशा पद्धतीचे हे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय हे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये लागत असतात. बऱ्याचशा घरांमध्ये इन्व्हर्टर हा जो कन्सेप्ट वापरला जातो तो अशाच पद्धतीचा आहे. त्या इन्व्हर्टरवर काही स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट्स तुमचे कनेक्टेड असतात ज्याच्यामार्फत हे तुमचे इन्स्ट्रुमेंट्स हे पॉवर सप्लायपासून डिस्कनेक्ट होत नाही. सो थँक्यू व्हेरी मच.